कुरुंदवाडमध्ये गटारी तुंबून रस्त्यावर पाणी, विठ्ठल मंदिर चौकातील प्रकार नगरपालिकेचे जाणीवपूर्वक लक्ष। येथील विठ्ठल मंदिर चौकातील रेणुका मंदिर समोरील रस्त्यावर गटारीचे पाणी तुंबून वर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। या प्रकाराने नागरिकांनी या अगोदरच पालिकेला कळवून देखील पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। स्वच्छ सर्वेक्षणाचा कुरुंदवाड पालिकेने गाजावाजा करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे, परंतु पालिकेलाच स्वच्छतेचा विसर पडल्याचा प्रकार समोर आलाय। विठ्ठल मंदिर चौकातील रेणुका मंदिर समोरील गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत। या तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर आले आहे। घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्यातूनच ये जा करावी लागते। मोटरसायकल यातूनच जात असल्याने दुर्गंधी पसरत आहे। यातूनच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला दिसून येत आहे। शहरात सध्या चिकनगुनिया, गॅस्ट्रो तापाच्या साथीने नागरिक अगोदरच त्रस्त झाले आहेत। त्यातच शहरात जागोजागी असणारे कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। याकडे शहरातील प्रशासन, लोकप्रतिनिधी लक्ष देणार का असा प्रश्न व्यक्त करत नागरिक संताप व्यक्त करत आहेत। लवकरच हा प्रश्न निकाली नाही काढला तर पालिकेवर मोर्चाकडून जाब विचारणार असल्याचा इशाराही येथील नागरिकांनी दिलाय। KWD न्यूज कुरुंदवाड। हे गटार तुंबल्यामुळे वारंवार आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि वारंवार नगरपालिकेकडे याच्याकडे पाठपुरावा करून देखील याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि लवकरात लवकर याच्यावर नगरपालिकेने काहीतरी कारवाई करण्यात यावी एवढीच मी विनंती करतो, नाहीतर या बाबतीत एक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो। कुरुंदवाडवाले नगरपालिकेतले नगरसेवक म्हणतात आमचं कुरुंदवाड अग्रेसर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आहे आणि आता इथं विठ्ठल मंदिर चौकात यल्लम्मा मंदिर समोर देवासमोर गटार तुम्हाला आपल्याला दिसत्या, त्याच्यामुळं लोकांनी या जायला त्रास व्हाला आहे, गुडघ्यावड्या पाण्यातनं जायला त्रास व्हाला आहे त्यांनासनी आणि त्याच्यामुळं साथीचे आजार उद्भवले आहेत, चिकनगुन्या, डेंग्यू असे उद्भवले आणि तरी त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करून व्यवस्थित करावी गटार